अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतहो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। श्रोतहो, आज आपण श्रवण करणार आहोत आपली दत्तभक्ती दृढ करणारा दत्तगुरूंच्या सेवेमुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पठणामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा घडवून येतात याची प्रचिती घडवणारा एक दिव्य असा दत्त अनुभव। आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो गायत्री प्रशांत गावडे यांनी। चला तर त्यांचा हा दिव्य असा अनुभव आपणही श्रवण करूयात। पण तत्पूर्वी आपल्यासोबतही जर असे अनुभव घडवून आलेले असतील तर ते अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। तेव्हा आपले अनुभव अवश्य पाठवा। चला तर श्रवण करूयात आजचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये। नमस्कार, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी गायत्री प्रशांत गावडे, मी माझा अनुभव तुमच्या समोर मांडत आहे, तुम्ही सगळ्यांनी तो अवश्य श्रवण करा। 2022-23 मधील म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मी आणि माझी आई आम्ही दोघीच राहत होतो। माझ्या आईची तब्येत बरी नव्हती, तिची तब्येत खालावत चालली होती। अनेक दवाखाने केले परंतु काहीही फरक जाणवत नव्हता आणि नेमकं काय झालं आहे हे सुद्धा कळत नव्हते। डॉक्टरांनी रिपोर्ट काढायला सांगितले आणि आम्ही ते काढले आणि त्यामध्ये आईला क्षयरोग झाल्याचे जाणवले आणि तोही खूप गंभीर स्वरूपाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यावेळी मी तर खूप घाबरले आणि आई या रोगातून बरी होईल की नाही सांगू शकत नाही असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं, कारण ही दुसरी स्टेप होती। मला माझ्या आईशिवाय या जगामध्ये कोणीही नाहीये। मी रोज दिवस रात्र नुसती रडत होते आणि विचार करत बसायचे। त्यातच मला पण मायग्रेन झाला। मला तर अजूनच खूप टेन्शन आले, काही कळत नव्हते। आमच्या इथे जवळच स्वामींचा मठ आहे, मी त्या मठामध्ये जाऊन स्वामींसमोर रडत होते। त्या मठातील पुजारी काकांनी मला विचारले काय झाले, मी त्यांना सर्व काही सांगितले आणि ते बोलले की काळजी करू नकोस, स्वामी महाराज आहेत ना, ते सर्व काही ठीक करतील। काही दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींसह अक्कलकोट गाणगापूरला गेले आणि तिकडे दत्त महाराजांना स्वामींना रडत रडत सांगितले की माझ्या आईला बरे करा, ती पूर्ण बरी झाली ना की मी लगेच तुमच्या दर्शनाला तिला सोबत घेऊन येईल। तिला अजिबात हॉस्पिटलला ॲडमिट होऊ देऊ नका, घरीच ती औषधाने बरी होऊ द्या। आणि मग मी श्री गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचायला सुरुवात केली। मी दररोज हे करत होते, स्वामींची दत्तगुरूंचे मनोभावे सेवा करत होते आणि या सर्व सेवेच्या फळस्वरूप अगदी वर्षभरामध्येच माझी आई पूर्णपणे बरी झाली। डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते। डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले, ते बोलले की अनेक लोक आहेत जे यातून बरेच होत नाहीत पण तुमची आई मात्र खूप लवकर बरी झाली। तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत स्वामी महाराजांना दत्तगुरूंना आम्ही कधीच विसरले नाही। माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा अनुभव होता। मी नित्य श्री गुरुचरित्राचे पारायणसुद्धा करते आणि दत्तगुरूंनी माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केलेल्या आहेत, श्री गुरुदेव दत्त। आणि श्रोतहो, याचबरोबर गायत्री ताईंनी आपल्याला पाठवलेला त्यांचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे। त्यांनी अगदी अल्प शब्दांमध्ये त्यांच्यावरती दत्तगुरूंची स्वामींची कशाप्रकारे कृपा झाली हे आपल्याला सांगितलेलंच आहे। या अनुभवामधून आपल्याला एवढे समजून येते की सेवा जर मनापासून असेल तर महाराज नक्कीच तिचा स्वीकार करतात आणि आपल्याला इच्छित फळ अवश्य देतात। आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ, हा अनुभव जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका दिव्य अशा अनुभवासह आपल्यास मेळफोर मराठीवरती। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।